सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव आणि आई माय कोणलाच पावली नाही गबरूला पावली लबाण नाही बा किशोर महाराजाला संतोष महाराजाला भरत महाराजाला कृष्णा महाराजाला गाववाल्याला विचारा मी इतका शून्य झिरो होतो कुठंच नव्हतो इथलं कीर्तन जे झालं आणि वाघ जे भडकला टी व्हीत बी वाघ आणि युट्यूब मध्ये वाघ कीर्तन कळालं ना ए बा ही ताकद आईची आहे ही ताकद माईची आहे माझ्या देवीची आहे लोकांना नाही जरी तारी घेतली तर येणारच होतो नाही जरी कीर्तन केलं तर दुपारी करून जाणार हे लबाण नाही हे लक्षात ठेवा नाही वस्तुस्थिती एक अतिशयोक्ती बोला ना वस्तुस्थिती आहे ना आवाज यायला का येऊ तिकडं वस्तुस्थिती आहे महाराज जोक नाही महाराज इथले मी आतापर्यंत युट्यूब मध्ये नव्हतो पण इथलं कीर्तन गाजलं हे आता नंबर 2 गबरूच आहे नंबर 1 इंदुरीकर नंबर 2 मधू कोणी म्हणाले मधूच हे लक्षात ठेवा पैशाला तशीच रियन धरली हा त्याला 50 मला 25 हे लक्षात ठेवा म्हणून अभंग किती चरणी 4 आता अभंगाचं लॉक काढायलो ऐका ऐका कीर्तन केल्यान कीर्तन कराय लावल्यान कीर्तन ऐकल्यानं कीर्तनाची उंची कीर्तनाचा परिणाम आणि कीर्तनाची क्रांती कीर्तना साधन आणि ते साध्य त्याचा परिणाम त्याचं परिवर्तन आणि त्याची अवस्था कीर्तनाची कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरेरो प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव एक देशे जीव कळा हा स्वैरा सकळांचा प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव तुका मने उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव संत मोतीराम महाराज श्री गुरु मारोतराव महाराज आणि आपल्या गावचं श्रद्धास्थान धुंडूपंत दादा यांची सेवा आहे ती सेवा भाविक उदार पवित्र उज्ज्वल आदर्श तीर्थ भवानी बिजलगाव या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह दिव्य ते भव्य आणि वर्ष तिरुपनवे म्हणून सगळ्या गावांना पट्टी देणार पंक्ती करणार बळीराजा शेतकरी गावातील तरुण नवयुवक मंडळ आणि माझ्या माता भगिनी सगळ्यांना 100% मार्ग 53 झाले आणि मला गबरूला 2 झाले लक्षात आलं ना नंबर 1 हा मी बचावं वाचावं 75 झाले असा मुहूर्त अमृत उत्सव करू बरोबर आहे का जवळजवळ कर्नाटक मध्ये कमाल नगर मध्ये बिदर जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम कोणीच करू शकणार नाही असा कार्यक्रम आपल्या भवानी बिजलगावामध्ये करू पण किती वर्ष झाल्यावर 75 पण मी बचावा
आणि मई तारीख वारकर या कार्यकर्त्याने ठवावी आणि देवानं मला ठवाव. बरोबर आहे का? थोडे दिवस राहिलेत. नंबर एक आमंत्रित केलं, येऊन पोहोचलो, आदिशक्तीचं दर्शन झालं, सर्वांची भेट झाली. आदरणीय महाराज मंडळी गावातील सगळ्यांना नतमस्तक करून कीर्तनाकडे आणि 10 वाजलेत. कोणी टेन्शन कुचकुच करायचं नाही. अरे ना, वाजविणारे गंधर्वईत, वाजविणारे इंद्रईत, गाणारे गंधर्वईत. कळलं का? ही असा लाभ, असा योग तुम्हाला कर्नाटकमध्ये दुसऱ्या तालुक्यात, जिल्ह्यात, गावात असा आनंद सोहळा तुम्हाला बघायला मिळणार नाही. कीर्तन कळालं का? हा, म्हणून इथंच हा गंगा वाहलिया हा दोन घ्या. सत्यातल्या कार्यकर्ते मंडळीला 100% मार्क. महाराष्ट्रातले दोन गंधर्व आणले, संतोष महाराज वाघ आणि किशोर महाराज देवठे. आलं ना? आणि त्यांना गाण्यासाठी, साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील मृदंग मिरू, कळलं का, समाजभूषण, मृदंगातली रत्न भरत महाराज पठाडे आणि कृष्णाजी बोरखडे. कळालं ना? काय नंबर गावात काय जादू आहे. हा, उग बक्कळ भजने आणण्यापेक्षा, बक्कळ ठुण्यापेक्षा, बक्कळ डेकोरेशन लावण्यापेक्षा चारच बल्प असे लावले खोकस भक. मिक्स मिक्स मॅथ्स मिक्स काय कामाचं? हा ना, बघा झोक नाही मारा. ह्या वारकऱ्याच्या वागायच्या अंगातून पाणी निघाले आणि काही कुचके म्हणते त्याच्या हरामाचा पैसा आहे. भाग डोळ्यात माती पडली का? काय नंबर आहे. आपल्या गावाचं आचारसंहितेमध्ये चालणारा मी गरीब. गतवर्षी कळालं की महाराज आमच्याकडे जगद्गुरु तुकोबऱ्याचाच अभंग घेतला पाहिजे, ही परंपरा टिकविली पाहिजे. म्हणून गतवर्षी तुकोबऱ्याचाच घेतला आणि यावर्षी सुद्धा तुकोबऱ्याचाच. आणि एवढंच नाही, या गावाला आल्यावर मरेपर्यंत तुकोबऱ्याचाच घेणार आहे. असं गाव कसं खमंग सोडली मी? दुधाचं गाव. हा, दुधाच्या घरी बाहेर आहे ना मांजराला किती धोंडे घालावा, छिर म्याव. हा, असलं खमंग गाव मी कसं सोडील आता? हा, कीर्तन कळालं ना? म्हणून अभंग किती चरणी आहे? 4 चरणी अभंग आहे, लक्षात ठेवा. तुम्ही शहाणे माणसं आहेत. अभंगाचा पिंड वेगळा, कीर्तनाची धारणा वेगळी. कीर्तन कळालं ना? पण समाजाला कळना. कविता पवाडे म्हणणाऱ्याला 25 द्यालीत, त्याला कीर्तन कळणार खैर्या. हांग ना, आम्हाला कीर्तन नाही जमलं तर अर्ध्या तासा जेटल करू. पण जे अभंगाची जी कोर आहे ना, जे धार आहे ना, त्याच्या भकीला जात नाही. आणि आम्हाला लोक म्हणते ना, महाराज लहान. कीर्तन कळालं ना? किती चरणी अभंग आहे? 4. हा, असा सप्ताह, असे कार्यकर्ते आणि असं गाव म्हणल्यावर 2.5 तासाशी कीर्तन सोडणार नाही. त्या उठून कोणना जायचंय ते सांगा ना. हा, पाय असे वाघ मला कवा भेटणार? आणि दोन एकत्रित आलेत, ही एक आपल्या गावाची आगळी वेगळी ताकद आहे. शोक नाही. हा, बऱ्याच लोकांकडे पैसा आहे, पण पैशाचा इनिय करायचा त्याचे अकलच नाही. सकाराम बस की गपचीक. हा, याला प्रमाण आहे माझ्याकडे. धर्म अर्थ आणि काम. पैसा असला ना कमिटीमध्ये, ट्रस्टमध्ये, वाडीमध्ये, सप्त्यामध्ये, त्या खर्च पैशाचा खर्च करण्याची बुद्धिमत्ता हे कार्यकर्त्याला पाहिजे. ते बघून घ्या आपल्या भवानी बिजलगावच्या कार्यकर्त्याकडं. किती या परिसरात सत्य कर, किती ताणून घे, असं जमतच नाही कोंडीबा.
काय तुला काय जमणार आहे आंग ना, हे सोप नाही महाराज, हिरे गवाळ्याचे काम नाही. असा सप्ता करायला पाच गोष्टी पाहिजे. किती पाहिजे? पाच. आता क्रमांक ऐका. पहिला क्रमांक प्रयत्न पाहिजे. नंबर दोन साधना पाहिजे. नंबर तीन काळ पाहिजे. नंबर चार वेळ पाहिजे. नंबर पाच देश पाहिजे. किती झाल्या? पाच. त्या पाचही गोष्टी आज माझ्या भवानी बिजल गावात आहेत. आणि आई माय कोणलाच पावली नाही, गबरूला पावली. लबाण नाही. हा बाबा, किशोर महाराजाला, संतोष महाराजाला, भरत महाराजाला, कृष्णा महाराजाला, गाववाल्याला विचारा, मी इतका शून्य झिरो होतो कुठं सांगतो. इथलं कीर्तन जे झालं आणि वाघ जे भडकला, टीव्हीत बी वाघ आणि युट्यूब मध्ये वाघ. कीर्तन कळालं ना? ए बा, ही ताकद आईची आहे, ही ताकद माईची आहे, माझ्या देवीची आहे. हा, लोकांना नाही जरी तारीख घेतली येणारच होतो. हा, नाही जरी कीर्तन केलं तर दुपारी करून जाणार. हे लबाण नाही, हे लक्षात ठेवा. नाही, वस्तुस्थिती एक अतिशक्ती आहे. बोला ना, वस्तुस्थिती आहे ना. आवाज यायला का येऊ तिकडं? वस्तुस्थिती आहे महाराज, जोक नाही महाराज. इथले मी आतापर्यंत युट्यूब मध्ये नव्हतो, पण इथलं कीर्तन गाजलं की आता नंबर दोन ला गबरूच आहे, नंबर एक ला इंदुरीकर, नंबर दोन ला मधू. कोणी म्हणाले मधूच, हे लक्षात ठेवा. पैशालाही तशीच रेंज धरली. हा, त्याला 50 मला 25 हे लक्षात ठेवा. म्हणून अभंग किती चरणी आहे? चार. आता अभंगाचं लॉक काढायलो. ऐका ऐका, कीर्तन केल्यानं, कीर्तन कराय लावल्यानं, कीर्तन ऐकल्यानं, कीर्तनाची उंची, कीर्तनाचा परिणाम आणि कीर्तनाची क्रांती. कीर्तना साधन आणि ते साध्य, त्याचा परिणाम, त्याचं परिवर्तन आणि त्याची अवस्था. कीर्तनाची उंची किती आहे? मी कीर्तन केल्यानं, कीर्तन ऐकल्यानं काय होतंय? मग कीर्तन कसं आहे? कीर्तन चांग, कीर्तन चांग म्हणजे चांगलंय. बर, मग काय होय अंग? शरीर आहे ना, हे पवित्र होतंय, स्वच्छ होतंय, निर्मळ होतंय आणि देव होतंय. ही ताकद कशात आहे? कीर्तनामध्ये. हा, म्हणून सप्त्यामध्ये कीर्तन, पुण्यतिथीला कीर्तन, जागराला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, शाळेमध्ये तलाठी, तहसीलदार, कलेक्टर, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान येईन सुद्धा 5 मिनिटं तरी पसायदान आणि कीर्तन हे शाळेमध्ये झेर काढाय पाहिजे. ही ताकद आहे कीर्तनाची. हा, ही कोणाची ताकद नाही. होय अंग हरिरूप, ही ताकद आहे बघा कीर्तनाची. हा, एवढं का बोलायलो? हा, बऱ्याच गावात सप्ते करतात, बऱ्याच गावात पैसा असतंय, पण त्याला कळतच नाही कसा ठाय करायचा. काय कार्य करते मंडळी? हा, कुणाची नियुक्ती कुठं करायची? हे डीएड करून सीएटी केलेलं गाव आहे. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे आणि येरे गबाळ्याचे. हा, फोन आल्याला डायरी न बघता डॉक्टर साहेबाला म्हणलं यस. ड्रायव्हर म्हणाला डायरी बघायची, अरे बघायची नाही म्हणलं चाल. आणि म्हणला दुसरं गाव असलं तर? म्हणलं म्हणतो सासू मिरी चाल. डायरी डॉक्टर साहेबाचा फोन आला की म्हणलं यस. बायको म्हणली एवढं कसं खुश झाला, त्या गावात काय दिलं? छेपरी कोकडी म्हणलं माझ्या गावचे. ताकद आहे आपल्या गावची, याची नियुक्ती आहे. कुठलेही वाजवणार आणायचे नाहीत कुठेही मुकडे टाकल्याने. काय वाघ आणले, जशा मागल्या 15 दिवसात इजा चमकू लागल्या आणि इजा कडकडू लागल्या, तसे वाघच उरले हात.
ही साधना लागती, पुण्य लागत आहे, कुणाची तरी कृपा लागती आणि साधना लागती. कुईट माणसं, गाठीचे माणसं आणि कुचके माणसं असा आवाज निघत नाही. बघा ना काय आवाज किती शांत आहे. आणि स्पीकरवाल्यालाही बिचारा 100% मार्क सुई पडली तर आवाज आलाय. काय काय शिस्त आहे गावची. हा कोणालाही जमत नाही महाराज. हा माग लॉकडाऊन मध्ये गावाकडे होतो मी आणि शेताकडे निघालो. मी निघालो शेताकडे, 50 किलो भुईमुगाच्या शेंगा निंपसऱ्या. अनेका शेतकऱ्यानं स्वाद बाया लावल्या, शेंगा फोडायला स्वाद बाया. मी म्हणलं सकाराम असं कसं केलंस? हा अल्कचं पीठ वाटुळीनं, शेळीचं लग्न आणि म्हैस ओवाळणी. हा 50 किलो शेंगा आणि 7 बाया कशा? ते म्हणला मधू 7 आणि 14 सात्रिक 21 728 जरी बाया लावल्या तर होतंय काय? म्हणलं काय झालं? म्हणला सगळ्या बाया मी शेंगा फोडायला लावल्यात का? त्या सगळ्या बाया बोचऱ्याच. सगळ्या बाया बोचऱ्या, एकाही बाईच्या तोंडात दात नाही. सगळ्या बोचऱ्या, सगळ्या बोचऱ्या. मी म्हणलं नाव काय माय? म्हणली मंजुळा. म्हणलं मंजुळाबाई शेंगा खा की? म्हणली खाव कस, खाल्लं तसच आलंय. विनोद सोडून द्या, विनोद सोडून द्या, दृष्टांत सोडा, सिद्धांत घ्या. शेती कराय सुद्धा नियुक्ती लागती, बरोबर आहे. शासनच, विधानसभेच, राज्यसभेच, केंद्र सरकारच, मंत्र्याचं खातं द्यायला सुद्धा नॉलेज लागत आहे. काय लागत आहे? नॉलेज लागत आहे. घरचा कारभार द्यायला सुद्धा नॉलेज लागत आहे. हा परीक्षा करून सामायिक वार्षिक घटक चाचणी करून इथं माणसं येऊन जातात. हे सोपं नाही महाराज. आता विषय काय चालला आहे? होय अंग या पाई ताकद. काही लोक म्हणले आम्हाला मान्य नाही. म्हणलं मान्य नाही ना, चल पुढे आपण. ड्रायव्हरचा किन्नर होतय का किन्नरचा ड्रायव्हर होतय? किन्नरचा. वा उत्तर बरोबर दिलं. सेवकाचा मालक होतय काला का मालकाचा सेवक होतय? सेवकाचा एक दिवशी मालक होतय. कीर्तन कळालं ना? सुन्नची सासू होती का सासूची सुन? कस आहे काय होतय? सुन्नची सासू. 4 दृष्टांत दिले. आता उत्तर ऐकायचं. उत्तर कसं टाकले? महाराज म्हणले आमच्या भवानी गावामध्ये आलेली मुलगी, भवानी गावामध्ये जन्मलेला तरुण काला का, हे या लेवलला कसा जाईल? त्याला दृष्टांत ऐका. आपल्याकडे गाय आणि म्हशी आहेत, म्हशी आहेत बरोबर आहे ना. आता दूध केवढ्या लिटर आहे? दूध 50 रुपये बरोबर आहे ना. ती दुधाचं जर प्रक्रिया केली, दूध जर तापवलं, त्याला रात्र वेळ जर गेली, त्याची प्रक्रिया जर केली, तर ते दही होतंय. दह्यापासून ताक लोणी होतंय, बरोबर आहे ना. मग तूप केवढ्या किलो आहे बोला? केवढ्याला? 700 रुपये. आणि दूध 50 रुपये. ते आपल्या गावात होतं ना दूध, आपण काढलं ना, आपल्या माईनं तापवलं ना, आपल्या बहिणीनं मुलीनं तापविलं ना दूध, काढलं तू, दुधाची काय झाली? प्रक्रिया बदलली. तसं आपल्या गावात जन्मलेला माणूस एक दिवशी सरपंच होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, पंचायत समितीचा जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो, नाही नाही ते मुख्यमंत्री होऊ शकतो. जसे दुधाचं तूप होतंय, कीर्तन कळालं ना. सुनची सासू होती, सेवकाचा मालक होतंय, तसं माळ घातली, गंधलेला निर्वेशली बनलं, कीर्तन ऐकलं, कीर्तन कराय लावलं, देवाचं नाव घेतलं की त्याची जसं प्रक्रिया होती ना, हे शरीर राहत नाही. होय अंग. बस चला याला दुसरं प्रमाण कॉपी. तुकाराम महाराज म्हणतात असं नाही, हे शरीर आहे ना, हे ब्रह्म होतंय. ब्रह्म बघा ना, ब्रह्मभूत काया हो तसे कीर्तनी. बघा ना
किंवा तुम्हाला हरिपाठ सांगू, हरिपाठ कीर्ती. काही माणसं म्हणते भजनी महाराजाला बोलू देण्या गेले, काय चाली म्हणू लागले. तिसरं म्हणते खाड्याला कुठं जिरवू देईल. काय बोलालास, मग ह्या देखत बोलरो तू. विषय काय चाललाय, ब्रह्मभूत काय, हरिपाठ कीर्ती. म्हणून कमीत कमी आपल्या गावामध्ये एका सप्त्यामध्ये काळ्याला कमीत कमी 10 तरी माळकरी वाढली पाहिजे. बस किती माळकरी? 10. हा वार्डात 10 सांगायलो, गावात नाही. हा मी असा आरमुट माणूस आहे, वार्डात नाही, घरात 10 झाली पाहिजे. बाई इकडं फिरू येतो. तुम्हाला वाटते गावात म्हणाले, तसं नाही, मी वरून खाली येतो आणि खालून बी वरी जातो. मांजर कसंही उचलून फेका, चार पाया उभा राहते. कसंही फेका असं ते चार पाया उभाच राहते. हा पण समाजाला कळलं. हे आमचं धार असते अभंगाची महाराजा, पकड धरतो. कुंकण फिरत होतो तिथं येऊन फिरतो, तिथं लावतो, जोड लावलेला असते अभंगाचा. हा ही आमची ताकद नाही, ही ताकद आहे मारोतराव महाराज दस्तापूर करायची. मी शून्य माणूस आहे, मी झिरो माणूस आहे, फक्त पडून राहिलो 10 वर्ष, या पायीत पर्यंत येऊन पोहोचलो. हा दोन कार्यक्रम नांदेडहून मुंबईला इमानानं गेले. हा 75 वर्षाला मी भवानी बिजलगावाला सुद्धा हेलिकॉप्टरने येणार आहे. काय म्हणणं तुमचं, गाव का गरीब आहे का? सांगा ना, गरीब आहे का? गरीब आहे का? नाही, आमची ताकद. अहो हेलिकॉप्टर म्हणजे चिनोवा गाडी म्हणजे हेलिकॉप्टरची मावज भाई. तुम्हाला गतिरोधक पडलं, हेलिकॉप्टरनं कसं येईल? हा अरे हेलिकॉप्टरची बहीण मावज भाईन म्हणजे इनोवा. कीर्तन कळालं ना, हे लक्षात ठेवा. कळालं ना आता ताबंगाचं चरण, कळालं ना. मग कीर्तन झालं पाहिजे, माळकरी म्हणले पाहिजे, निर्वेशनी बना, गळ्यात माळी घाला, चांगलं वागा. आणि आपल्या गावचं भवानी बिजलगाव जे नाव आहे हे काढल्यानंतर आपली कॉलर टाईट झाली पाहिजे. हा मुलांना असे कपडे घातले पाहिजे, आपल्या बाबाला खाली बघायची मान येऊ नये. मुलींना असे कपडे घातले पाहिजे, बाई दीदी ताई. हा आपल्या माईला खाली बघायची येऊ नये. माय मायो लई उचल्याचा बाजार झालाय महाराज. आणि मग म्हणाले करुणा कसा झाला, ह्या डोळ्यात माती गेली का? आग लागली सांगालास मला. हा तुका म्हणे पापेन येते रोगाची. हे पाप आहे पाप. हा कसलेही माणसं वागाले. आणि या करुणानं दाखविलं महाराज. हा तुकाराम महाराज म्हणित होते, हा सोडविना बंधू झालं ना, सोडविणार राजा. हे आपण म्हणलं पण हे करुणानं सिद्ध केलं, एक प्रमाण आहे. कळलं का? नाही कुणाचे. सोहळा आनंदाचा, गजर विठू रायाचा, अखंड हरिनाम सप्ताह, मौजे भवानी बिजलगाव, तालुका कमालनगर, जिल्हा बिदर. आपले मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी, तसेच युवक मंडळ, भजनी मंडळ, भवानी बिजलगाव.